मध्यवर्ती सहकारी बँकेत माननीय सुरेश पाटील, आमदार हरिभाऊ नाना बागडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या मागण्यांना ठोस उत्तर न दिल्याने अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर वाजापूर तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद व शेतकऱ्यांनी सर्वसाधारण सभा उधळून लावली व चेअरमन व व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व बँकेचे कर्मचारी यांनी राष्ट्रगीत न म्हणताच चालू सभेतून पळ काढला. येत्या 2-3 दिवसात पीक कर्ज वाटप न केल्यास गंगापूर वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बँकेच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे संतोष जाधव यांनी सांगितले. योगेश मोरे, तेज वार्ता न्यूज, औरंगाबाद. सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा असताना गेल्या 3 महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून यासाठी शेतकरी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना कर्ज मागणीचे अर्ज या बँकेकडे दाखल केले असताना केवळ उडवाउडवीचे आणि टोलवाटोलवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांना पीक कर्जापासून कसं वंचित ठेवता येईल याचाच घाट या संचालक मंडळानं घातला. आणि आज बोलता बोलता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा उद्रेक या संचालक मंडळाला पाहायला मिळाला. यांनी जर भविष्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामाचं पीक कर्ज वाटपायची घोषणा केल्याप्रमाणे जर कर्ज वाटप केलं नाही तर आमचे सर्व राज्य जिल्ह्यातले शेतकरी बांधव यांना कोणत्याही गावामध्ये फिरून देणार नाही अशी स्पष्ट या ठिकाणी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं यांना इशारा देतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 30/9/2018 शेतकऱ्याला हक्काचं खरीप हंगामाचं पीक कर्ज या ठिकाणी या बँकेनं वाटप कोणत्याही परिस्थितीत केलं पाहिजे असा या ठिकाणी या बँकेच्या आवारातच आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर इशारा या निमित्तानं देतो. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी अर्थ बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव, वजनापूरकर, तालुका गंगापूर करायची होती म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या थोड्याफार आलेल्या पावसावर कसे बसे पिकं जगवण्यासाठी एक तुटपुंजा कर्जाची ती यांनी एवढी मोठी आमच्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली म्हणून आज औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेचं औचित्य साधून आमचे सर्व शेतकरी कर्ज द्या अशी आर्त हाक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. परंतु या बँकेनं या बँकेचा पारंपरिक मतदार सभासद सर्व सभासदांना बँकेच्या गेटवरच अडवण्याचं काम या संचालक मंडळानं या ठिकाणी केलं म्हणून संचालक मंडळाच्या आमच्या शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी अन्नावर होऊन शेतकऱ्यांचा उद्रेक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये होतो आम्ही लोकशाही मार्गाने सभागृहामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून मागणी करत असताना या ठिकाणी हुकुमशहाची पद्धत अवलंबून या संचालक मंडळानं टोलवाटोली करून कुठल्याही प्रकारचं कर्ज देण्यापासून त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका आपली जाहीर न करताच सर्वसाधारण सभा अर्धवट सोडून शेतकऱ्यांनी प्रश्न मांडत असतानाच त्या ठिकाणी पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
या देशाच्या इतिहासामध्ये हा पहिला दिवस असेल की सर्वसाधारण सभेमध्येच्या शेवटी राष्ट्रगीत न करताच या सर्वसाधारण सभेच्या संचालक मंडळ पळून जाण्याची या शेतकऱ्यांमुळे नामुष्की आली. या घटनेचं सुद्धा या निमित्तानं मी जाहीर निषेध करतो. संतोष जाधव, माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद, काय सांगाल की